स्वप्नांच्या पलीकडले उपर तन्विता कशी काय होऊ शकते? हा मानविताचं भूत असेल हे, बरोबर? पकडा या चिचुंदरीला. बांधा बघताय काय? बांधा तिला. अरे बांधणी तिला थोडा मला बांधा. आवडलं माझं नाटक, अन्विताचं नाटक. तारा म्हणतात मला तारा, माझं नाव तारा हाय तारा. पण बुंबा मारत फुटत होत. आठवलं? तारा खोटी तारा उभी करून मला उल्लू बनवलं होतं, आठवतंय का? तुला काय वाटलं, तुला जमतं हे सगळं? तू जसं मला उल्लू बनवलंस ना, तसंच मी खोटी अन्विता तुमच्या समोर आणून तुम्हा सगळ्यांना उल्लू बनवलं. तुम्हाला तर प्रश्न पडला असेल, अन्विता तर मेली आहे, जाळली आहे तिला, मग परत कशी आली? अगं तुझ्या जाऊबाईला तर वेळ लागायचं बाकी आहे, मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवायला पाहिजे होतं तिला. अरे मी पाठवणारच होते. ऑलिस ना मध्ये तू परत. तू का केलं अन्विता हे सगळं? वेळोवेळी प्रत्येकाने तुला माफ केलं आणि तू. अरे हॅट, तू कोण माफ करणारी मला? तू माफ केलंस मला? तू माझ्या आयुष्याची वाट लावून टाकणारी तू? तू माफ केलंस मला? तुम्हा पाटकरांचा ना एकेकाचा जीव घेतला ना मी, तर नावाची अन्विता नाही त्याची सुरुवातही केली होती मी तुझ्या म्हातारीपासून. तुझं एक दुःख, तुझ्या डोळ्यातले अश्रू बघून मला खूप आनंद होतोय. एक एक पाटकरांचा असाच फडशा पाडायचा आहे मला, आणि पाडायला सुरुवातही केली होती, पण तू मध्ये आलीस परत. पण एक लक्षात ठेव, यावेळेला माझा प्लान अगदी व्यवस्थित सुरू होता आणि सुरू आहे. तो देव माझ्या पाठीशी आहे. तो देव जर माझ्यासोबत नसता ना, तर शालूला जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये एकटं सोडून गेले होते ना, तेव्हा तो माणूस मला भेटलाच नसता. अरे इथं काय करतेस? का मला जायचं नाही का? ए कोण आहेस तू? ओळखत नाहीस का? हे काय ग ही साडी, मॅचिंग ब्लाउज कुणी दिलं? कोणी नवीन हिरो भेटला का काय म्हणून मला जवळ घेत? चल्ले घेत ना एवढा कुठला. तू घरी घे, तुला बघून घेतो मी. काय करू मी आता, कुठे जाऊ? काहीतरी शक्क लढून पाटकरांच्या घरात घुसता आलं असत तर बरं झालं असत. वैद्येची माफी मागितली तर ऐकेल का ती? नाही ऐकायची. हे सगळे आता मला पोलिसांच्या ताब्यातच देतील. शह माझ्या समोर आली. ही कोण आहे? हुबेहूब माझ्यासारखी दिसते ही. कोण आहे ही? ए मला पैसे दे. नाही आहेत पैसे, झाडाला लागलेत बाहेर. जा जाऊन घ्या. बाहेर चांगलीच साडी घालून फिरत होतीस,
हे पिंकी, तुझी माय है ना, अगदी मॉडर्न मोठी बाई म्हणून फिरत होती. काय ग, हिरो शोधत होतीस का काय तू? अहो काय बोलताय तुम्ही, त्या जिबेला काही हाड? लग्नाची बायको आहे तुमची. हो का, लग्नाची बायको? तेव्हा पोलिसात जायची भाषा गेली, माझ्या तोंडात मारलं. काय मी कबडीत मारलं तुमच्या? डोकं ठिकाणावर हाय ना, जा जाऊन झोपा ग, जास्त झाली तुम्हाला. होय मला जास्त झाली. अगं सकाळपासून एक दारूचा थेंब नाही ग पोटात. अगं मला दारू प्यायला पैसे दे. माझ्याकडे पैसे नाहीत, सांगितलं ना एकदा. अगं अख्खी पाटी खाली केली, सगळे गजरे विकले. कुठे गेला पैसा, कुठे गेला पैसा? ते बघा, ते पैसे माझ्या पिंकी साठी ठेवले आहेत, त्याला हात लावू देणार नाही मी तुम्हास. मला ठाऊक आहे तू कुठे पैसे ठेवलेस ते. मी घेतो दादा. नाही नाही, त्या पैशाने हात ती जगणार नव्हतीच आणि मला मरायचं नव्हतं. तिची अवस्था काय याची पूर्ण कल्पना आली होती मला. देवाने तशी रचनाच केली होती. स्पष्ट सांगतो, तुम्हाला कॅन्सर झालाय. आणि ही शेवटची स्टेज आहे. मी चिठ्ठी लिहून देतो, ती तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखवा. पुढे काय करायचं तसा प्लानही आखला. माझ्या बांगड्या मी विकल्या आणि पैसे घेऊन थेट तिच्याकडे गेले. माझ्यासारखे दिसत कोण आहात कोण तुम्ही? देवाने तुझे प्रश्न सोडवण्यासाठीच मला तुझ्याकडे पाठवले असं समज. मी तुझे प्रश्न सोडवेन, तू माझे प्रश्न सोडव. म्हणजे? हे बघ, मला माहिती आहे तू आजारी आहेस, खूप आजारी आहेस, पण तू पूर्णपणे बरी होऊ शकतेस. खरंच? मी घेऊन जाईन ना तुला डॉक्टरांकडे, चांगल्या डॉक्टरांकडे. पण त्यासाठी तर खूप पैक लागतील ना. त्याची काळजी करू नकोस तू, हॉस्पिटलचा सगळा खर्च मी करेन. अशी माणसं ठेवेन तुझ्या आजूबाजूला जी तुझी व्यवस्थित काळजी घेतील. वय माझं जाऊ दे, माझी लेख. तिचीही काळजी करू नकोस, तिच्या राहण्याचा शिक्षणाचा खर्च सुद्धा मीच करेन. जेव्हा तू बरी होऊन परत येशील ना,
तेव्हा तुझ्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटलेले असतील. त्यासाठी तुला मला काहीतरी द्यावं लागेल. मी सांगेन ते करावं लागेल. काय करावं लागेल? आणि श्रेयसला फोन करून मी माझ्या मुहूर्ताचा नारळ फोडला. एवढ्या रात्री कोण फोन करते? हॅलो हॅलो श्रेयस, मी अन्विता बोलते. मला घरी यायचंय रे. काय कायम तर नाही, फक्त दोन दिवसांसाठी यायचंय. राऊ नंबर आता एवढं मोठं बॅकग्राऊंड व्यवस्थित उभं राहिलंय म्हटल्यावरती मी महत्वाचं पाऊल उचललं. मी त्या राणीला हॉस्पिटलमधून पळून जाण्यासाठी सांगितलं. ती काय हुशार होती, माझी प्रत्येक गोष्ट ऐकत होती. ती पळून गेली, पळून गेली ती थेट तुमच्या घरी येऊन पोहोचली. मी शालूलाही फोन केला, तिने काही न बोलता फोन ठेवला. मला एकदा भेटू दे शालूला, मी खूप आजारी आजी. तुम्हाला खोटं वाटत असेल हे रिपोर्ट बघा. नमस्कार डॉक्टर, मी श्रेयस पाटकर बोलतोय, अन्विता पाटकरांचा रिलेटिव्ह. मला त्यांच्याबद्दल माहिती हवी होती की त्यांना नेमकं काय झालंय. तिला सर्व्हायकल कॅन्सर झालाय, फार दिवस नाही तिच्याकडे. मरायच्या आधी ते माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करत. माझी एक इच्छा पूर्ण करशील. मला एकदा प्रेमाने अनुबोलून जवळ घेशील. मला एकदा प्रेमाने जवळ घेणार. स्वतःची काळजी घ्यायची, पप्पांची काळजी घ्यायची, वैदेही मामाची काळजी घ्यायची, मयुरेशची पण काळजी घे बाळा. काय होती ना ती राणी, काय ऍक्टिंग केली यार. तुम्ही तर अगदी खरंच उल्लू बनलात सगळेच. बिचारी अल्बम बघता बघता मेली. तू होतीस ना तिथे? औषध का पाणी काहीतरी आणायला गेली होतीस, तिला द्यायला गेली होतीस ना. करेक्ट वेळेला मेली, तशी मला हवी होती तशी. या गोळ्या घ्या. अल्बम बघतीयस, किती गोड दिसताय ग तुम्ही दोघ. अन्विता बोल ना काहीतरी. काय तिला तू मारलंस, ती संपली नाही, तू संपवलंस तिला. कसं ओळखलंस तू? मीच मारलं तिला. करेक्ट ओळखतेस बघ, खरं मीच मारलं तिला. तिच्या मरणाची गाठ माझ्या हातात होती, त्यामुळे तिचा मृत्यू माझ्या हाती लिहिला होता. आणि हे सगळं झाल्या कारणाने या अन्विताचा मार्ग मोकळा झाला. घाबरलेस मी, मी इथे कशा काय आलात? कोणी बघितलं नाही ना? कशा आलात कशा इथे तुम्ही? खिडकीतून. मला सांगा माझी लेक कशी आहे? कुठल्या शाळेत घातलं तिला? अभ्यास करते ना,
त्रास नाही देते ना, खूप आठवण येते तिची बघा. शालूला बघितलं ना की तिची आठवण येते खूप. तुमची मुलगी खूप गोड आहे. तुम्ही सांगताय तसं करते मी इथे सगळं व्यवस्थित. तुम्ही माझ्या लेकीला काही सांगितलं नाही ना, तिला सांगूही नका. किती काळजी करतेस तू. हे बघ, तुला एक मैत्रीण म्हणून सांगते मी. एवढी काळजी नाही करायची आपल्या मुलांची. आपल्याला उगाच काळजी वाटत असते की ते काय करतील, नंतर कसे राहतील, असं काही नसतं ग. मस्त राहतात ती. काय म्हणायचं काय तुम्हाला? म्हणजे मला म्हणायचंय की मी आहे ना तिची काळजी घ्यायला. तू इतकं टेन्शन नको घेऊस तिचं. मी आहे तिच्याकडे बघायला. हां, मी फक्त बघायला आले की तू माझं काम कसं करते. आता तू माझं काम चोख करते म्हटल्यावरती मलाही तुझं काम चोख करायलाच हवं ना. तुमचे खूप उपकार झाले बघा माझ्यावर. बस मला माझ्या लेकीची काळजी होती ती मिटली. तुमच्या शालूसारखीच येऊ मला माझी लेक. छान ऍक्टिंग करते असा तू. म्हणजे कोणाला असं वाटतच नाहीये की तू राणी आहेस किंवा दुसरं कोणी आहेस. सगळ्यांना असं वाटते तू अन्विताच आहेस. मला सांगा मॅडम, कधी संपेल हे सगळं? म्हणजे मला माझ्या लेकीला भेटायचंय, जरा बघायचंय तिला. आणि ही सगळी चांगली लोक आहेत हो, खूप चांगली माणसं आहेत. त्यांच्याशी असं खोटं वागताना जरा जड जातं, जीवावर येतं. खूप 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 माया लावणारी माणसं आहेत. तुमच्यावर तर किती जीव लावतात. आणि ती ये ना, काय ती वैदेही, खूप छान आहे होती, चांगली आहे. फक्त मला एकच कळत नाही आहे, तुम्ही एवढी माफी का मागताय त्यांची? म्हणजे मला एवढी माफी का मागायला सांगताय? काय केलंय काय तुम्ही असं? तुला काय करायचंय त्याच्याशी? जेवढं सांगितलं तेवढं कर. बर, चुकलं चुकलं माझं. मी नाही विचारणार परत, माफ करा मला. पण मला सांगा तुम्ही कशासाठी आला होता इथे? अगं तूच विचारलंस ना आत्ता, कधी संपणार आहे हे सगळं. त्यासाठी झाले मी इथे. आता वेळ झालीय तुला मोकळं करायची. म्हणजे नाटक संपत आला? म्हणजे लेकीला भेटू शकते मी? हो, तुझ्या मुलीकडे जाऊ शकतेस तू आता. ही कायमची. स्वप्नांच्या पलीकडे.